नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या लेसनचे आपण ऑलरेडी 2 पार्ट्स पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, त्याचबरोबर डेअरी प्रोडक्ट्स आहेत तर ते आपण पाहिलं होतं. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबायोटिक्स म्हणजे काय हे जाणून घेतलं होतं. आणि आता आपण प्रोडक्ट्स याच टॉपिकमधला सब टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे ब्रेड. ओके, सो सगळ्यांना ब्रेड आवडत असेल, सँडविचमध्ये किंवा इतर काही फूड प्रोडक्ट्समध्ये. सो या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की ब्रेड कशाप्रकारे प्रोड्यूस केला जातो, कारण ब्रेड हे एका फर्मेंटेशन प्रोसेसमधून तयार होतो. ओके, सो ब्रेड प्रोडक्शन करत असताना कोणत्या फंगायचं किंवा कोणत्या ईस्टचा किंवा कशाचा वापर केला जातो, कोणत्या मायक्रोबचा वापर केला जातो, ते आता या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. ओके, सो पहिल्यांदा आहे ब्रेड. डिफरंट टाईप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम फ्लोअर ऑफ सिरल्स. तुम्ही पाहत असेल की मैद्याचे ब्रेड असतात, गव्हाच्या पिठाचे ब्रेड असतात. ओके, सो व्हीट ब्रेड वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारचे ब्रेड्स वेगवेगळ्या पिठापासून, वेगवेगळ्या धान्याच्या पिठापासून बनवले जातात. डो इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट. आता बेकर्स ईस्ट आपण याआधी पण पाहिलेलं आहे. सो व्हॉट इज बेकर्स ईस्ट? बेकर्स ईस्टचं सायंटिफिक नेम आहे सॅक्रोमायसिस सेरेविसी. तर सॅक्रोमायसिस सेरेविसी, ज्याला की आपण सिम्पल लँग्वेजमध्ये बेकर्स ईस्ट म्हणतो, सो वेगवेगळ्या प्रकारच्या धान्याचं जे पीठ आहे तर त्याच्यापासून डो बनवला जातो. डो इज व्हॉट? कणिक बनवली जाते, म्हणजेच त्याला की आपण पीठ मळणं म्हणतो. सो पीठ मळलं जातं आणि मळत असताना त्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी, दॅट इज बेकर्स ईस्ट, ॲड केलं जातं. त्याचबरोबर वॉटर, सॉल्ट आणि अदर जे काही मटेरियल्स आहेत, नेसेसरी इन्ग्रेडियंट्स आहेत, ते त्या फ्लोअरसोबत, पिठासोबत मिक्स केले जातात. ओके, सो ब्रेड बनवत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, एक म्हणजे बेकर्स ईस्ट. सगळ्यांनी घरी ब्रेड करून पहा, हां, चांगले टेस्टी होतील. सो त्याचं नाव आहे सॅक्रोमायसिस सेरेविसी. त्याचबरोबर वॉटर आहे, सॉल्ट आहे आणि अजून जे काही आपल्याला त्या ब्रेडमध्ये टाकायचं असेल, आपल्याला फ्लेवर वगैरे टाकायचं असेल कुठला, आजकाल खूप सारे फ्लेवरचे काही ब्रेड असतात, तर त्या पद्धतीने इतर मटेरियल वगैरे ॲड करून फ्लेवरमध्ये ॲड करायचं आहे. सो आता या ठिकाणी आपण ईस्ट ॲड केलेलं आहे. ओके, सो ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता आपण या ठिकाणी सिरियल फ्लोअर घेतो आहे आणि सिरियल्समध्ये, म्हणजे प्रत्येक धान्यामध्ये कार्बोहायड्रेट असतंच. सो या ठिकाणी सिरियल फ्लोअरमध्ये पण कार्बोहायड्रेट असणार आहे. मग कार्बोहायड्रेट्स ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेट्सचं फर्मेंटेशन घडून येणार. कशामुळे घडून येणार? आपण काय टाकलेलं आहे? बेकर्स ईस्ट, दॅट इज सॅक्रोमायसिस सेरेविसी. सॅक्रोमायसिस सेरेविसीमुळे त्या सिरियलमध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहे त्याचं फर्मेंटेशन घडून येणार. ओके, सो फर्मेंटेशनमध्ये काय होतं? शुगर जे असतं, तर ते एकतर शुगर मॉलिक्युल्स कार्बन डायऑक्साईडमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होतात जेव्हा पण फर्मेंटेशन घडून येतं तेव्हा. सो कार्बोहायड्रेट्समध्ये असणार आहे शुगर. मग जेव्हा फर्मेंटेशन घडून येणार तेव्हा ही जी शुगर आहे तर ती कन्वर्ट होणार कार्बन डायऑक्साईडमध्ये, त्याचबरोबर इथेनॉलमध्ये, इथेनॉल अल्कोहोल. ओके, तर अशा पद्धतीने फर्मेंटेशन प्रोसेस कुणामुळे घडून येणार आहे? ईस्टमुळे. ईस्ट कोणती आहे? बेकर्स ईस्ट, सॅक्रोमायसिस सेरेविसी. त्याच्यामुळे पिठामध्ये जे कार्बोहायड्रेट आहे त्याच्यामध्ये फर्मेंटेशन घडून येणार आहे आणि जे शुगर आहे त्या कार्बोहायड्रेटमध्ये, तर ते कन्वर्ट होणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे कार्बन डायऑक्साईडमध्ये आणि दुसरे म्हणजे इथेनॉलमध्ये. ओके, मग आता कार्बन डायऑक्साईड अर्थातच गॅस आहे, तो काही पिठामध्ये राहणार नाही. मग जेव्हा तो गॅस बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार, आता हे पीठ आहे, या पिठामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झालेला आहे, सो हा जेव्हा बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थातच, कारण तो गॅस आहे, सो जेव्हा तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार तर तेव्हा CO2 तो जो डो आहे, ते जी कणिक आहे किंवा जे पण पीठ आहे, तर ते राईज अप होणार. म्हणजेच आपल्याला ब्रेड स्पॉन्जी दिसतो. ओके, ब्रेड असं स्पॉन्जेस, त्याच्यामध्ये असे स्पॉट्स असं स्पॉन्जी असतं. ओके, सो तशा पद्धतीने ब्रेड तयार होणार आहे अँड दी ब्रेड बिकम्स स्पॉन्जी. आणि त्याच्यामुळे ब्रेड स्पॉन्जी होणार आहे, कारण कार्बन डायऑक्साईडमुळे तो जो डो आहे तर तो राईज अप होईल, म्हणजे थोडासा असा फुगेल आणि त्याच्यामुळे ब्रेड स्पॉन्जी होणार आहे. ओके, सो हे होतं की आपण म्हणजे एकदम बेसिक लेवलला ब्रेड कसं बनवतो. आता कमर्शियल यूजसाठी पण सांगितलेलं आहे की कॉम्प्रेस्ड ईस्ट इज यूज्ड इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. मग ज्या कमर्शियल बेकरी इंडस्ट्रीज असतात त्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड ईस्टचा वापर केला जातो. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज.
आणि हे जे ईस्ट आहे तर ते ड्राय फॉर्ममध्ये असतं, ग्रॅन्युलर म्हणजे छोटे छोटे जे दाणे असतात तर त्या फॉर्ममध्ये असतं डोमेस्टिक यूजसाठी. सो ईस्ट प्रोड्यूस्ड फॉर कमर्शियल यूज कंटेन्स व्हेरियस यूजफुल कंटेंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, व्हेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. आणि ड्यू टू धिस ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस विथ दी हेल्प ऑफ ईस्ट बिकम्स न्यूट्रिटिव्ह. सो आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की कमर्शियल यूजसाठी जेव्हा आपण ब्रेड तयार करतो तर त्यावेळेस आपण कॉम्प्रेस्ड ईस्ट वापरतो, ओके. आणि ते ईस्ट जे कॉम्प्रेस्ड ईस्ट असतं तर ते ड्राय असतं आणि ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये असतं. सो मग त्या ईस्टमध्ये कार्बोहायड्रेट कंटेंट असतं, त्याच्यामध्ये फॅट असतं, प्रोटीन असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि याच्यामुळे ब्रेड किंवा इतर कुठले पण प्रोडक्ट्स जर आपण त्या ईस्टपासून बनवले तर ते कसे होतात न्यूट्रिटिव्ह, कारण त्याच्यामध्ये हे सगळं ऑलरेडी आहे. सो इन्ग्रेडियंट्स लाईक व्हिनेगर, सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटॅमेट, मोनोसोडियम ग्लुटॅमेट ज्याला की आपण ॲजिनोमोटो म्हणतो, जे की चायनीजमध्ये वगैरे असतं, दॅट आर यूज्ड इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड आर प्रोड्यूस्ड बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. सो आता या ठिकाणी काही नावं आपण वाचली होती की व्हिनेगर आहे, सोया सॉस आहे, मोनोसोडियम ग्लुटॅमेट आहे, तर या सगळ्या गोष्टी आजकाल चायनीजमध्ये वापरल्या जातात मायक्रोबियल फर्मेंटेशन घडवून आणण्यासाठी, ओके. सो आता आपण पाहणार आहोत की व्हिनेगर कशा पद्धतीने प्रोड्यूस केलं जातं. सो व्हिनेगर तुम्हा सर्वांना माहिती असेलच. सो व्हिनेगर इज यूज्ड इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोअर टेस्ट टू द फूड मटेरियल अँड फॉर प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स, सॉस, केचअप, चटणीज एक्सेट्रा, ओके. सो व्हिनेगर जे आहे तर ते होल वर्ल्डमध्ये सगळीकडे वापरलं जातं. ॲपल व्हिनेगर असेल, ॲपल सायडर व्हिनेगर असेल, तर हे सगळे व्हिनेगर्स तुम्हाला माहिती आहेत. मग व्हिनेगरमुळे काय होतं, फूड प्रोडक्ट्सला सोअर टेस्ट मिळते, ओके. सोअर म्हणजे थोडीशी आंबट टेस्ट मिळते, ओके. आणि पिकल्स म्हणजे लोणचं, सॉस किंवा केचअप, चटणीज यांचं प्रिझर्वेशन करण्यासाठी, ह्या गोष्टी जास्त काळ टिकाव्यात यासाठी पण या फूड मटेरियल्समध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो. सो केमिकली व्हिनेगर म्हणजे काय, तर व्हिनेगर इज 4% ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. सो ॲसिटिक ॲसिडच्या 4% म्हणजे काय असतं, व्हिनेगर असतं. ॲसिटिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3COOH. आता ॲसिटिक ॲसिडचंच 4% व्हिनेगर आहे, म्हणजे व्हिनेगरचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच असणार आहे, ओके. सो व्हिनेगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3COOH, ओके. सो आता नेमकं कशा पद्धतीने व्हिनेगर प्रोडक्शन केलं जातं ते आपण पाहूया. इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन प्रोडक्ट्स लाईक फ्रूट ज्यूस, मॅपल सिरप, शुगर मोलॅसिस, स्टार्च ऑफ द रूट्स विथ द हेल्प ऑफ ईस्ट सॅक्रोमायसिस सेरेविसी. आत्ताच आपण पाहिलं सॅक्रोमायसिस सेरेविसीचा वापर डोमध्ये करून कशाप्रकारे फर्मेंटेशन घडवून आणलं जातं आणि फर्मेंटेशननंतर त्या ठिकाणी ब्रेडमध्ये म्हणजेच ब्रेडच्या डोमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं आणि इथेनॉल रिलीज होतं, ओके. सो इथेनॉल हे काय आहे, एक अल्कोहोल आहे जे की ऑप्टेन केलं जातं बाय दी फर्मेंटेशन, अर्थातच फर्मेंटेशनमुळे मिळवलं जाणार आहे. पण कशाचं फर्मेंटेशन, तर कार्बन प्रोडक्ट्स जसे की फ्रूट ज्यूस आहे, कुठल्या पण फ्रूटचे ज्यूस असतील, जसं की आपण ॲपल सायडर व्हिनेगर बघतो, मॅपल सिरप असेल, शुगर मोलासिस असेल, किंवा रूट्समधले जे स्टार्च असतात तर ते असतील, मग या ठिकाणी त्याच्यामधून इथेनॉल नावाचं अल्कोहोल ऑप्टेन केलं जातं बाय द फर्मेंटेशन. पण आता हे फर्मेंटेशन कोण घडवून आणतं, तर फर्मेंटेशन बेकर्स ईस्ट म्हणजेच सॅक्रोमायसिस सेरेविसी घडवून आणत असतं, ओके. कोण घडवून आणतं, सॅक्रोमायसिस सेरेविसी. सो नेक्स्ट प्रोसेस आपण पाहूया की आता पुढे काय केलं जातं. मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲझिटोबॅक्टर अँड ग्लुकेनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशन. आता या ठिकाणी मायक्रोबियल डिग्रेडेशन शब्द आलेला आहे. मायक्रोबियल डिग्रेडेशन म्हणजे काय, असं डिग्रेडेशन की जे मायक्रोब्समुळे होतं, ओके. सिम्पल मायक्रोबियल डिग्रेडेशन म्हणजे असं डिग्रेडेशन की जे मायक्रोब्समुळे होतं. सो आता या ठिकाणी आपण पाहिलं की इथेनॉल नावाचं अल्कोहोल तयार झालं होतं कशामुळे, फर्मेंटेशनमुळे. कोणाचं फर्मेंटेशन, कार्बन कंपाऊंड्सचं. कोणी घडवून आणलं होतं, सॅक्रोमायसिस सेरेविसीनी, ओके. मग मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲझिटोबॅक्टर त्याचबरोबर अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशन. मग ॲझिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर हे जे बॅक्टेरियाज आहेत तर हे मिक्स केले जातात इथेनॉलमध्ये. का मिक्स केले जातात, तर मायक्रोबियल डिग्रेडेशनसाठी, ओके. सो ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑप्टेंड थ्रू इट. आणि मग या प्रोसेसमधून ॲसिटिक ॲसिड आणि इतर बाय प्रोडक्ट्स तयार होणार आहेत. सो आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की बाय प्रोडक्ट्स म्हणजे काय, तर रिॲक्टन्सची रिॲक्शन झाल्यानंतर जे प्रोडक्ट्स तयार होतात, तर ते प्रोडक्ट्स आणि त्याच्यासोबत जे काही वेस्ट मटेरियल किंवा त्या रिॲक्शनमध्ये नको असणारं जे काही मटेरियल तयार होतं त्याला आपण बाय प्रोडक्ट्स म्हणतो. म्हणजे सपोज की A
प्लस सी यांचे रिॲक्शन होते. यांच्या हे कोण आहेत, रिॲक्टन्स आहेत. यांच्यापासून प्रोडक्ट तयार होत आहेत डी प्लस एफ. ओके, आता या ठिकाणी डी हाच फक्त प्रोडक्ट आपल्याला हवा आहे, एफ इज अ वेस्ट मटेरियल. सो एफ काय झाला, बाय प्रोडक्ट झाला. ओके, सो अशा पद्धतीने या रिॲक्शनमधून आपल्याला ॲसिटिक ॲसिड मिळतं, त्याचबरोबर इतर बाय प्रोडक्ट्स, म्हणजे ॲसिटिक ॲसिड आपल्याला उपयोगी आहे आणि ते बाय प्रोडक्ट्स काय उपयोगी नाही आहेत, तर ते पण आपल्याला मिळतात, जे की आपल्याला पुढे त्याचा वापर काही नाही आहे. सो ते आहेत बाय प्रोडक्ट्स. सो ॲसिटिक ॲसिड इज सेपरेटेड फ्रॉम मिक्सचर बाय रेअरफॅक्शन. आता या ठिकाणी आपल्याला इतर बाय प्रोडक्ट्स पण मिळाले आहेत, मग ते काढून टाकावे लागतील कारण आपल्याला फक्त ॲसिटिक ॲसिड पाहिजे. मग या बाय प्रोडक्ट्समधून हे जे ॲसिटिक ॲसिड आहे तर ते सेपरेट केलं जातं. ओके, सो ॲसिटिक ॲसिड इज ब्लिच्ड. आता हे जे ॲसिटिक ॲसिड सेपरेट केलेलं आहे तर ते ब्लिच्ड केलं जातं. ब्लिच्ड करणं म्हणजे काय, तर त्या ॲसिटिक ॲसिडचं बाय प्रोडक्ट्समुळे त्याला काहीतरी वेगळा कलर आला असेल, सो तो काढून तो ओरिजिनल ट्रान्सपरंट केलं जातं ॲसिटिक ॲसिड. ओके, ट्रान्सपरंट म्हणजे कलरलेस केलं जातं. ओके, ब्लिच्ड केलं जातं म्हणजे कलरलेस केलं जातं विथ द हेल्प ऑफ, आता कोण कलरलेस करणार आहे किंवा कुणाच्या मार्फत ब्लिच्ड केलं जाणार आहे, विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइट. मग पोटॅशियम फेरोसायनाइटचा वापर करून जे ॲसिटिक ॲसिड या बाय प्रोडक्ट्सपासून सेपरेट केलेलं आहे तर ते ब्लिच्ड केलं जातं आहे, म्हणजेच इन द सेन्स ते कलरलेस केलं जातं आहे किंवा ट्रान्सपरंट केलं जातं आहे. सो देन इट इज पाश्चरायज्ड, आणि मग ते ब्लिचिंग झाल्यानंतर मग त्याचं पाश्चरायझेशन घडवून आणलं जातं. पाश्चरायझेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. सो फायनली ऑल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस, SO2 म्हणजे काय, सल्फर डायऑक्साईड गॅस, इज मिक्स्ड टू प्रोड्यूस व्हिनेगर. मग आता हे सगळं पाश्चरायझेशन झालेलं आहे, ब्लिचिंग झालेलं आहे, मग ते जे ॲसिटिक ॲसिड आहे पाश्चरायज झालेलं, तर त्याच्यामध्ये व्हेरी स्मॉल क्वांटिटी म्हणजे खूप थोडीशी क्वांटिटीमध्ये SO2 गॅस मिक्स केला जातो व्हिनेगर प्रोड्यूस करण्यासाठी. म्हणजेच व्हिनेगर कशामधून कशापासून प्रोड्यूस होतो आहे, ॲसिटिक ॲसिडपासून. आणि तेच आपण याआधी पाहिलं होतं की ॲसिटिक ॲसिडच्या 4% कोण असतो, व्हिनेगर असतो. ओके, मग तो 4%साठी आपण त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये SO2 गॅस ॲड करतो. सो नेक्स्ट आहे, हे तर होतं की कशाप्रकारे व्हिनेगर प्रोड्यूस केलं जातं. आता आपण पाहणार आहोत की सोया सॉस कशा पद्धतीने प्रोड्यूस केला जातो. प्रोसेस सेम आहे, जस्ट या ठिकाणी फक्त मायक्रोब्स चेंज होणार आहेत. सो सोया सॉस इज प्रोड्यूस बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोर ऑफ व्हीट ऑर राईस अँड सोयाबीन. सोया सॉस आहे, सोयाबीन वापरणारच आहेत. सोयाबीन, फक्त सोयाबीन वापरून उपयोग आहे का, नाही. कुठलं तरी त्याला एक मीडियम असायला पाहिजे, कुठलं तरी फ्लोअर असायला पाहिजे, कुठलं तरी पीठ असायला पाहिजे. मग सोया सॉस कशाप्रकारे बनवलं जातं, तर मिक्सचर ऑफ व्हीट ऑर राईस, एकतर गव्हाचं पीठ किंवा राईस म्हणजे तांदळाचं पीठ, तर गहू किंवा तांदूळ आणि त्याचबरोबर सोयाबीन, गहू किंवा तांदळाचं पीठ आणि सोयाबीनचं पीठ मिक्स करून त्यांचं फर्मेंटेशन घडवून आणलं जातं. फर्मेंटेशन कोण घडवून आणतं, ॲस्परगिलस ओरिझाय. ॲस्परगिलस ओरिझाय हे जे फंगस आहे याच्यामार्फत फर्मेंटेशन घडवून आणलं जातं. कोणाकोणाचं, मिक्सचर ऑफ तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर ऑर व्हीट फ्लोअर, एकतर राईस फ्लोअर किंवा व्हीट फ्लोअर आणि फ्लोअर ऑफ सोयाबीन यांचं फर्मेंटेशन घडवून आणलं जातं विथ द हेल्प ऑफ ॲस्परगिलस ओरिझाय या फंगसच्या सहाय्याने. आणि मग त्याच्यानंतर सोया सॉस प्रोड्यूस होतो. तर अशा पद्धतीने सोया सॉस प्रोडक्शन आपण पाहिलेलं आहे. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टेबल आहे तो म्हणजे प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस. पहिला आहे कॅफे अरेबिका. कॅफे अरेबिका हे एक फ्रूट आहे. ओके, आता या फ्रूटमध्ये कोणतं मायक्रोब वापरलं जातं, तर ते आहे लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. आता हा मायक्रोब नेमकं काय करतो, तर सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट. आता हे फ्रूट आहे, ओके, काय फ्रूटचं नाव आहे, कॅफे अरेबिका. मग कॅफे अरेबिका या फ्रूट्समध्ये सीड असतील, मग ते सीड्स त्या फ्रूटपासून सेपरेट करण्याचं काम कोण करतं, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. ओके, लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस हा मायक्रोब करतो. मग आता ते जे फ्रूट आहे, सीडलेस फ्रूट, जसं की सीड्स याने काढून टाकलेले आहेत, तर मग त्या फ्रूटपासून पुढे कॉफी बनवली जाते. ओके, जसं की या ठिकाणी तुम्ही कॉफीचे सीड्स बघू शकता किंवा कॉफीचं फ्रूट बघू शकता, याच्यापासून सीड्स सेपरेट केलेले आहेत वगैरे वगैरे. तर हे सगळं कोण करत असतं कॉफीच्या संदर्भामध्ये, तर लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. ओके, नेक्स्ट आहे, नेक्स्ट फ्रूट आता आपण पाहूया. नेक्स्ट फ्रूट आहे थिओब्रोमा काकाओ. थिरोब्रोमा काकाओ हा जो फ्रूट आहे, तर याच्यामध्ये मायक्रोब वापरलं जातं कँडिडा आहे, हॅन्सन्यूला आहे, त्याचबरोबर पिचिया आहे आणि सॅक्रोमायसिस आहे. तर हे सगळे मायक्रोब्स वापरले जातात. आता हे मायक्रोब्स नेमकं काय करतात, त्यांचा रोल काय आहे, तर सीड्स सेपरेट करणं, फ्रूट्समध्ये जे सीड्स आहेत तर ते सेपरेट करणं, आणि याच्यापासून कुठल्या प्रकारचं बेवरेज तयार होतं, कोकोआ. ओके, काय तयार होतं, कोकोआ. याचं तुम्ही फ्रूट आणि सीड्स बघू शकता. नेक्स्ट आहे ग्रेप्स. सगळ्यांना माहिती आहे ग्रेप्समध्ये फर्मेंटेशन घडवून आणण्यासाठी आणि फर्मेंटेशन घडवून आणल्यानंतर त्याची वाईन बनवण्यासाठी कुठला मायक्रोब वापरला जातो, सॅक्रोमायसिस सेरेविसी.
सैक्रोमायसिस एरेविसी ईस्ट आहे, जो की आपण आतापर्यंत खूप वेळा त्याचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी त्याचा पिक्चर पण तुम्ही बघू शकता की सैक्रोमायसिस एरेविसी कशा पद्धतीने दिसतो. ईस्ट आहे त्याच्यामुळे बडिंग मेथडने रिप्रोडक्शन होतं. आता या ठिकाणी सैक्रोमायसिस एरेविसी हा मायक्रोब हा ईस्ट वापरला जातो आहे. या मायक्रोबचा रोल काय आहे? फर्मेंटेशन ऑफ ज्यूस, ज्यूसचं फर्मेंटेशन घडवून आणणं. ग्रेप्सचा ज्यूस तुम्हाला माहिती असेलच, तर त्याचं फर्मेंटेशन घडवून आणणं आणि त्यापासून वाईन बनवलं. ओके, सो नेक्स्ट ॲपल आहे. आता ॲपल, दिस इज ऑल्सो फ्रूट, यू नो. सो ॲपल फ्रूटमध्ये ॲपल फ्रूटचा जो ज्यूस आहे याचं पण फर्मेंटेशन घडवून आणलं जातं आणि त्यापासून सायडर बनवलं जातं. ॲपल सायडर तुम्हाला माहिती आहेच. सो कुठलं मायक्रोब याच्यामध्ये काम करतं? तर सैक्रोमायसिस एरेविसी ईस्ट काम करते. आणि त्याचा रोल काय आहे? फर्मेंटेशन ऑफ ज्यूस, ज्यूसचं फर्मेंटेशन घडवून आणणं. आणि नेम ऑफ बेवरेज काय आहे? सायडर. आता हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. तुम्ही बघू शकता की जे कॉफी कोकोआमध्ये जे काय मायक्रोब्स वापरले जातात त्यांचा रूल काय आहे, त्यांचा रोल काय आहे की फ्रूटपासून सीड सेपरेट करणं. ओके, आणि त्यांची नावं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत आणि फळांची नावं. नेक्स्ट आहे ग्रेप्स आणि ॲपल, तर सोपं आहे. ग्रेप्स आणि ॲपल दोघांचं मध्ये पण सेमच मायक्रोब वापरलं जातं आणि त्याचा रोल पण सेमच आहे. आणि फक्त तुम्हाला ग्रेप्सची वाईन असते ते पण तुम्हाला माहिती असेलच आणि ॲपल सायडर पण तुम्हाला माहिती असेलच. सो सिम्पल आहे. तर अशा पद्धतीने आज आपण कशा पद्धतीने ब्रेड प्रोडक्शन केलं जातं, त्याचबरोबर व्हिनेगर प्रोडक्शन आणि सोया सॉस प्रोडक्शन हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर प्रोडक्शन ऑफ व्हेरियस बेवरेजेस पण पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मायक्रोबियल एन्झाइम्स पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण नक्कीच व्हिडिओला लाईक करणार आहात, शेअर करणार आहात आणि चॅनलला सबस्क्राईब करणार आहात. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.